मी डॉक्टर नेहा आणि डॉक्टर तात्याचं होमिओपॅथी क्लिनिक. नमस्कार. मी आज एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. जगभरातले लाखो लोक ज्या आजाराशी ग्रसित आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्या आजाराचं नाव आहे सोरायसिस. चला तर बघूया जगभरातील हे लोक या आजारामुळे कसे ग्रसित आहेत आणि ह्या आजाराचा त्यांच्या मनावर, शरीरावर आणि त्यांच्या व्यावहारिक आयुष्यावर कसा परिणाम होतो. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नेमका हा आजार आहे तरी काय. ठीक आहे. सो सोरायसिस ही एक ऑटोइम्युन कंडिशन आहे. ह्याच्यामध्ये शरीराची रोगप्रणाली म्हणजे इम्युन सिस्टम ही स्वतःच्या निरोगी पेशींना धोका मानते आणि एक अतिक्रियाशील प्रतिसाद जो आहे तो ट्रिगर करते. त्यामुळेच या रुग्णांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण लाल रंगाचे चट्टे वाढून पुढे त्याच्यावर चंदेरी रंगाचे खवले यायला लागतात. सुरुवातीला ही पुरळ विरळ प्रमाणामध्ये असतात पण जसा जसा वेळ जातो तसं जसं संपूर्ण शरीरावर ही खवली येतात. ह्यामुळेच हा आजार इतर त्वचेच्या आजारांपासून वेगळा आहे. हा आजार फक्त त्वचेशी निगडीत नाही तर हा आजार शरीराच्या इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रणाली क्षमतेमध्ये झालेल्या बदलांमुळे किंवा बिघाडामुळे असलेला आजार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया ह्यामध्ये ह्याचा परिणाम कुठल्या लोकांवर होतो. तर दुर्दैवाने बघितलं तर जगभरातल्या सगळ्याच लोकांमध्ये हा बऱ्याच लोकांमध्ये हा आजार जो आहे तो आढळून येतो. ह्या आजाराचे काय परिणाम होतात आणि कोण लोक यांनी ग्रसित होतात. तर दुर्दैवाने हा आजार जगातल्या लाखो लोकांना झालेला आहे. जगभरातल्या सगळ्या वयोगटातील वंश आणि लिंगाचा ह्यामध्ये समावेश आहेत. ह्यामध्ये लाल पुरणांपासून शरीरावर त्याची सुरुवात होते पण त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे, शक्ती कशी आहे, त्याची इम्युन सिस्टीम किती फाईट करते ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या आजाराचा वेग ठरत असतो. त्यामुळेच अगदी सुरुवातीला छोट्या छोट्या पुरांपासून जरी सुरुवात झाली आणि हा आजाराला जर उपचार दिले गेले नाहीत तर याचं रूपांतरण संपूर्ण शरीरावर खवल्यांचं रूपांतरणमध्ये होतं आणि त्यामध्ये सौम्य ते तीव्र प्रकारची खाज जी आहे ती होऊ शकते. ही खाज त्या रुग्णाला इतकं अस्वस्थ करते की पुढे जाऊन त्या रुग्णाच्या मानसिक, भावनिक आणि नंतर व्यावसायिक आयुष्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. चला तर बघूया आता सोरायसिसचे किती प्रकार असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे सोरायसिस आपण रुग्णांमध्ये बघितलं जातो. तर सगळ्यात पहिले आपण बघूया एक असतो प्लॅक सोरायसिस. हा अतिसामान्य सोरायसिस आहे. सर्वसामान्य ह्याच प्रकारचे रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. ह्यामध्ये ते लाल पुरळांपासून सुरुवात होते आणि कालांतराने चंदेरी रंगाचे खवले याच्यामध्ये ते तयार होतात. अगदी पूर्ण शरीरावर हा पसरतो. ह्यामध्ये सौम्य ते तीव्र प्रकारची खाज असते. त्यानंतर याच्यातला दुसरा प्रकार जो आहे तो आहे गुटेसोरायसिस. साधारण हा लहान मुलं आणि तरुण मुलांमध्ये आढळतो. स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन हे लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे आणि हे इन्फेक्शन झाल्यानंतर जो सोरायसिस होतो त्याला गुटेसोरायसिस म्हणतात. त्यानंतर तिसरा एक प्रकार याच्यामध्ये बघितला जातो तो आहे पुस्टुलर सोरायसिस. पुस्टुलर सोरायसिसमध्ये काय होतं की संपूर्ण अंगावर पस भरलेली फोडं येतात. ती फोडं भरतात, त्याची खवली तयार होतात आणि मग त्याचं रूपांतर चंदेरी रंगाच्या खवल्यामध्ये होतं. सौम्य ते तीव्र प्रकारची खास त्याच्यामध्ये असते आणि कालांतराने त्याचं पूर्ण काही दिवसांनी संपूर्णपणे त्याला सोरायसिस होतो. नाही चौथा याच्यामध्ये प्रकार आहे इन्वर्स सोरायसिस. याला उल्टा सोरायसिस पण म्हणतात. ह्यामध्ये स्किनच्या फोल्डमध्ये म्हणजे बगल असू दे किंवा मांडी असू दे ही जी फोल्ड असते इथे लाल रंगाची पुरळ येतात आणि कालांतराने त्याचे खवल्यांमध्ये रूपांतर होतं. तिथली स्किन जी आहे ती जाडी व्हायला लागते आणि ही चंदेरी रंगाचे त्याच्यावर एक खवले यायला लागतात आणि सोरायसिस होतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अरिथ्रोडर्मिक सोरायटिक. हा सोरायटिक हा आजार जो आहे तो थोडा रेअर प्रकारचा आहे, म्हणजे खूप कमी बघितला जातो. ह्याच्यामध्ये ह्या अवस्थेमध्ये रुग्णाची हाडं जी आहे ती अफेक्ट व्हायला लागतात. हे हाडं दुखायला लागतात. तीव्र स्वरूपाचा पेन याच्यामध्ये असू शकतो आणि इथे पण उपचार करण्यात आले नाहीत तर त्या हाडांमध्ये डिफॉर्मिटीसुद्धा येऊ शकते. म्हणजे जर एकदा डिफॉर्मिटी आली तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यावर ह्याचा खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. चला आता बघूया ह्या आजाराची म्हणजे सोरायसिस होण्याची कारणं काय आहेत ती. तसं बघितलं गेलं तर ठोस असं काहीच कारण नाही आहे की सोरायसिस का होतो, पण काही शक्यता खालच्या आपण बघूयात. तर बघितलं जातं असं की अनुवांशिकता, बदलती जीवनशैली, हवामानामध्ये झालेले तीव्र बदल जे काही वर्षामध्ये आपल्याला जाणवत आहेत, त्यानंतर काही औषधांचा अतिरिक्त वापर, काही कॉस्मेटिक्सचा अतिरिक्त वापर, सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे, हे त्याचे ताण आणि तणाव घेण्याची क्षमता कशी आहे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये किती ताणतणाव आहे, ह्या सर्व गोष्टी एकंदरीत ह्या सोरायसिस ह्या आजाराला कारणीभूत ज्या आहेत त्या ठरू शकतात.
त्यानंतर आपण बघूया. मी परत एकदा तुम्हाला या आजाराची लक्षणं सांगणार आहे. तर ह्या आजारामध्ये विशिष्ट प्रकारे एक छोट्या पुराणांपासून ह्यांची सुरुवात होते. तर संपूर्ण शरीरावर ज्या प्रकारचा हा सोरायसिस आहे अशाप्रमाणे शरीरावर कुठेही यांची छोटी पुरळस यायला सुरुवात होतं आणि कालांतराने त्याचा जो आकारमान आहे तो वाढत जातो आणि त्यानंतर त्याच्यावरती चंदेरी रंगाची खवली येणं सुरुवात होतं. चंदेरी हा शब्द मी प्रामुख्याने इथे वापरत आहे कारण ह्या आजारामध्ये हे याचं प्रमुख लक्षण आहे. ही खवले ह्या आजाराचं एक महत्त्वाचं लक्षण आहे आणि त्याच्यामध्ये सौम्य ते तीव्र प्रकारची खाज सुरुवात होते. सतत असणाऱ्या खाजेमुळे रुग्ण खूप अस्वस्थ होतात आणि सतत असणारे खाज म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा गृहिणींना हा त्रास होतो तेव्हा त्यांना त्यांच्या रोजच्या व्यावहारिक कामामध्ये त्रास होतो. त्यांना किचनमध्ये स्वयंपाक करताना त्रास होतो. सतत त्या असणाऱ्या पॅचेसमध्ये खूप जळजळ होणे, आग होणे, अंगार पडणे ही सगळी सततची ही या सोरायसिसची लक्षणं आहे. आता जागून ही झाली याची शारीरिक लक्षणे. आता आपण ह्याची मानसिक लक्षणे पण बघूया. मेंटल हेल्थ ह्यावर कसा परिणाम होतो या आजाराचा ते जाणून घेऊया. तर सतत असणारी ही खाज किंवा अंगावर असणारी ही पूर्ण लाल चट्टे ही त्या रुग्णाला त्याच्या भावनिक किंवा मानसिक आणि सामाजिक अलगावाचं कारण ठरू शकते. आणि सतत जर असा अलगाव ह्या रुग्णाला बघावा लागला किंवा भोगावा लागला त्याच्यामुळे हा रुग्ण जो आहे तो कालांतराने नैराश्यामध्ये जाऊ शकतो आणि सोरायसिससोबत डिप्रेशन हा सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया होमिओपॅथी या रुग्णांना सोरायसिसच्या पेशंटला कशी मदत करते. तर होमिओपॅथीमध्ये आम्ही रुग्णाची संपूर्ण माहिती घेतो म्हणजे त्याच्या आजाराची माहिती, त्याला काही ताणतणाव आहे का आणि त्याच्या स्वभावाची सगळी संपूर्ण माहिती घेतली जाते आणि त्याला तत्सम औषधी घेतली जाते. होमिओपॅथीची ही जी औषधी आहेत ती त्याच्या रोगप्रणालीवर प्रतिकारक क्षमतेवर शक्तीवर काम करते आणि हळूहळू रुग्णाच्या स्थितीमध्ये सुधारणा होते. सुरुवातीला त्याचे बाह्य जे लक्षणं आहेत म्हणजे अंगावर खाज येणे, खाज सुटणे ह्या गोष्टींमध्ये सुधारणा होते. ह्यासोबतच रुग्णाची जी मानसिक अवस्था आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा होते. हळूहळू पेशंटला खूप शांत वाटायला लागतं, ऊर्जावान वाटायला लागतं, त्याला भूक चांगली लागते, झोप शांत लागते आणि तो जर निराशेमध्ये असेल तर त्यातूनसुद्धा तो बाहेर पडतो. होमिओपॅथी औषधं ही त्याच्या आंतर आणि बाह्य दोन्ही अवस्थेवर खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. होमिओपॅथी औषधांसोबत जीवनशैलीमधला बदल हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग अविभाज्य भाग आहे. जीवनशैलीमध्ये तुम्ही काय बदल करू शकता? तर सगळ्यात सर्वप्रथम जर तुम्हाला कुठला ताण आणि तणाव असेल तर त्यावर तुम्ही आधी ते शोधून काढा की काय ताण आहे आणि त्याच्यावर तो दूर करण्याचा प्रयत्न करा. हे प्रयत्न करण्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन, प्राणायाम ह्यांची मदत घेऊ शकता. ह्यासोबतच जीवनशैलीमधले काही बदलसुद्धा तुम्हाला खूप मदत करू शकतात. सर्वप्रथम की तुम्हाला कुठला ताणतणाव असेल तर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम ह्याची मदत घेऊ शकता. दुसरा मुद्दा म्हणजे की जर तुम्हाला योग्य प्रकारचे मॉइश्चरायझर वापरा. ह्या आजारामध्ये त्वचा पूर्णपणे कोरडी पडते किंवा त्याच्यामध्ये खूप खाज येत असते तर त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर वापरा किंवा अगदी घरी सहजपणे उपलब्ध असणारे आपले खोबऱ्याचे तेल जे आहे ते वापरून तुम्ही तुमची त्वचा जी आहे ती मऊ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यामुळे तुम्हाला त्यामुळे त्या रुग्णांना खाजेचा त्रास जो आहे तो कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे संतुलित आहार. संतुलित आहार ह्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुमच्या ताज्या भाज्या, ताजी फळं, फॅटी ॲसिड आणि ओमेगा 3 कंटेंट असणारी पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. खालील काही गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने टाळायचे आहे ते म्हणजे तुमचा ताण आणि तणाव. सोपं नाही आहे माहिती आहे मला, पण जर तुम्ही ते करू शकला तर तुमच्या आजारापासून तुम्ही खूप लवकर त्यातून बाहेर येऊ शकाल. दुसरं म्हणजे तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन झालं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याच्यासाठी त्वरित तुम्ही उपचार घ्या. तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्या. म्हणजे किचनमध्ये तुम्ही काही काम करत असाल तर त्याला तुमच्या स्किनला कट्स होणार नाही, बर्न होणार नाही, उन्हात जात असाल तर सनबर्न होणार नाही ह्याची काळजी घ्या. धूम्रपान आणि मद्यपान प्रकर्षाने टाळा. अति जास्त उष्ण, कोरडं किंवा थंड हवामानामध्ये जाण्यास टाळावं. जावं लागल्यास हवी ती काळजी, योग्य ती काळजी तुम्हाला तुमच्या स्किनची घ्यायची आहे. त्यानंतर खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याची तुम्हाला टाळायची आहे. त्याशिवाय तुम्हाला खूप जास्त हार्श असे साबण किंवा डिटर्जंटमध्ये खूप जास्त वेळ काम करणे पण टाळायचे आहे. कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या ग्लुटेन किंवा डेअरी पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्हाला त्रास होतो आहे किंवा तुम्हाला खाज येते आहे तर ते पदार्थ तुम्हाला खाण्यापासून टाळायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डॉक्टर तातेस होमिओपॅथी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.